नमस्कार शेतकरी बंधूंना स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल शेती उपाययोजनामध्ये चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया आजचा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे उत्पादन खर्च कमी करण्याच्या दृष्टिकोनातनं हा व्हिडिओ शेवटपर्यंत म्हणजे पांढरा पोटॅश यालासुद्धा आपल्याला काही ऑप्शन आहे का बघा मित्रांनो पांढरा पोटॅश म्हणजे म्युरेट ऑफ पोटॅश जो आहे तो सल्फेट फॉर्ममध्ये असतो मागील एका व्हिडिओमध्ये मी त्याबद्दल माहिती दिली होती त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी टाकतो आहे त्यामध्ये मी सांग सर्वांना की म्युरेट ऑफ पोटॅश जो असतो म्हणजे पांढरा पोटॅश हा जमिनीत वीस दिवस स्थिर पडतो आणि त्याच्या पुढच्या पंचेचाळीस दिवस लागता लागता लागू पडत असतो म्हणजे साधारणतः पूर्ण पोटॅश लागू पडायला पासष्ट दिवसांचा कालावधी असतो म्हणून नियोजन आणि व्यवस्थापनाच्या दृष्टीनं आपल्याला पोटॅश त्या पद्धतीने फळाची साईज वाढण्याच्या दृष्टिकोनातनं आपल्याला पोटॅशचं नियोजन करणं गरजेचं असतं आता याच्या सर्व गोष्टींमध्ये पन्नास किलो पोटॅशची थैलीचं ट्रान्सपोर्टेशन मजुरीचा खर्च इतर खर्च या सगळ्या गोष्टींचा जर खर्च पाहता आपल्याला अल्टरनेटिव दुसरं ऑप्शन्स काय वापरता येऊ शकतं तर त्या संदर्भात माहिती देणार आहे तर हा जो पोटॅश माझ्या हातात आहे तर हा एक किलोचं हे पॅकिंग आहे आणि हे चार किलोचं चा पॅकिंग आहे तर मार्केटमध्ये के फिफ्टी नावाने प्युअर चिलेटेड ऑक्साइड पोटॅश भेटतो किंवा म्हणून हा जो चिलेटेड पोटॅश आहे हा पोटॅश आपल्यासाठी पांढरा पोटॅशला अल्टरनेटिव ऑप्शन ठरू शकतं याचं प्रमाण हे एकरी दोन किलो एवढंच प्रमाण आपल्याला जमिनीतून ला द्यावं लागतं याचा दुसरा फायदा असा की साधारणतः जर आपण केळी पपई यांचं उदाहरण घेतलं तर त्या ठिकाणी आपल्याला दोन किलो द्यावा लागतो म्हणजे आता बघा आता तुम्ही म्हणाल की पोटॅश जो रेग्युलर आम्ही वापरत होतो तर तो, तो वापरण्याऐवजी हा का वापरावा तर याचं हा दा चिलेटेड फॉर्ममध्ये असल्यामुळे याचा सगळ्यात मोठा फायदा हा आहे की ह्या पोटॅश हा पोटॅश जो आहे हा चोवीस तासात लागू पडायला सुरुवात होते आणि पुढच्या पंधरा दिवसात पूर्ण लागू पडून मोकळा होऊन जातो त्याच्यामुळे ज्या ज्या आल्याकडनं एखाद वेळेस समजा पोटॅशची कमतरता झाली असेल किंवा पोटॅश दिला नसेल तर किंवा इन्स्टंट आपल्याला लवकर रिझल्ट पाहिजे त्यावेळेस आपल्या खूप रिझल्ट बेटतो उदाहरणार्थ कांद्याची साईज जर बनवायची असेल तर त्याच्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो किंवा केळी पपई जर आपली एक दहा पंधरा दिवसात कटनवर येणार असेल त्याच्यावर हजारी दोन किलो आपण ते जमिनीतनं सोडू शकतो कांद्यासारख्या पिकालासुद्धा सोडू शकतो विशेष म्हणजे आता बरेच शेतकरी असंसुद्धा विचार करतात की आपला पांढरा पोटॅश जो आहे त्याचं पाणी करून आपण जमिनीतनं केळी पपईला सोडूया तुम्ही पाणी जरी केलं तरी तो सल्फेट फॉर्ममध्ये आहे तरी ते लागताना वीस दिवस जमिनी स्थिर राहील आणि पुढच्या पंचेचाळीस दिवस लागता लागता लागू पडणार आहे त्या जागी हा पोटॅश जो आहे हा पंधरा दिवसात लागू पडणार आहे दुसरा भाग असा की ह्या पोटॅशचा वापर आपण फवार्यातनं सुद्धा करू शकतो फवार्यातनं असा करू शकतो प्रति पंधरा लिटरच्या पंपाला फक्त चाळीस एम एल हा पोटॅश वापरू शकतो तर सुद्धा त्याची साईज वाढायला मदत होईल म्हणजे उदाहरणार्थ कापूस पीक असेल तुमची तूर असेल हरभरा असेल प्रत्येक पीक ज्यामध्ये आपल्याला फळांची साईज वाढवायची आहे तर त्यावेळेस हा पोटॅश आपण फवार्यातनं सुद्धा वापरू शकतो मग उत्पादन खर्च कसा कमी होईल हा साधारणतः साडेपाचशे रुपये किलोच्या आसपास मार्केटला लिक्विड फॉर्ममध्ये भेटतो आता हा लिक्विड फॉर्ममध्ये असून हा किलोमध्ये भेटतो मग आता किलोमध्ये असल्यामुळे याची घनता जी आहे ती जास्त आहे त्याच्यामुळे याच्यामधलं जर एम एलमध्ये प्रमाण करायचं म्हटलं तर ते साधारणतः आठशे साडेआठशे एम एलच्या आसपास भरतं साडेसातशे ते साडेआठशे एम एल आठशे एम एलच्या आसपास याचं प्रमाण भरत असतं त्यामुळे याला किलोमध्ये हा भेटत असतो त्यामुळे जर आपण प्रतिपंप चाळीस एम प्रमाणे जरी धरलं तर पंधरा ते सतरा पंप याच्यामध्ये होऊन जातात म्हणजे फवार्यातनं सुद्धा याचा वापर करू शकतो आणि अधिक जमिनीतनं सुद्धा वापर करू शकतो आपल्याकडे ड्रिपची व्यवस्था असेल किंवा ड्रेंजिंग करू शकत असाल किंवा मोकळ्या पाण्यातनं सोडू शकत असाल बेनिफिट हा होईल की, की त्याच्यामुळे तुमचा ट्रान्सपोर्टेशनचा खर्च वाचेल मजुरीचा खर्च वाचेल आणि सगळ्यात महत्त्वाचं मी एक माझं वैयक्तिक गणित मांडतो आहे की ह्या पोटॅशचं साधारणतः मी एक पोटॅशची बॅगच्या ऐवजी याला एकही दोन किलो वापरला तर रे रिझल्ट मला भेटू शकतात असं माझं वैयक्तिक मत आहे एक पोटॅशची बॅग आपली सतराशे रुपयाची आणि जर हा दोन किलो धरला तर दोन किलो साडेपाचशे आणि साडेपाचशे अकराशे रुपये रुपयाच्याऐवजी आपला अकराशेच रुपये खर्च आहे आणि अधिक इतर खर्च ट्रान्सपोर्टेशनमध्ये तो वाचतो आहे तर उत्पादन खर्च कमी करायच्या दृष्टिकोनातनं आपला हा पोटॅशचा फायदा होतोय त्यामुळे माझं वैयक्तिक मत आहे आपण फवार्यातनं आणि अधिक जमिनीतनं याचा वापर करून चिलेटेड पोटॅशचा वापर करून आपण आपला खर्च वाचवू शकतो आणि उत्पादन पाहू शकतो खूप वेन्युअल रिझल्ट भेटतील ज्यांना कोणाला याच्याबद्दल सविस्तर माहिती माहिती पाहिजे असेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे त्याच्यावर मला फोन करू शकतात याचे फोटो मागवायचे असतील मी फोटो पाठवून देईल त्यानंतर तुमच्या भागात तुम्ही तपास करा त्या ठिकाणी ते भेटत असेल सुद्धा तुम्ही घेऊ शकतात ठीक आहे तर पुढच्या व्हिडिओमध्ये स्टेट्यून सर्व शेतकरी बंधूंना हा व्हिडिओ जरूर पाठवा त्यांच्यासाठी महत्त्वाचा व्हिडिओ आहे आणि आपल्या ग्रुप च यूट्यूब चॅनलवरील सर्व व्हिडिओ बघा जेणेकरून आपल्याला नियोजन आणि व्यवस्थापन कसं करावं या दृष्टिकोनातून मला जे नॉलेज आहे ते तुमच्याशी शेअर करायला आवडतं म्हणून मी व्हिडिओ बनवत आहे ज्ञान दिल्याने वाढतं कमी होत नाही स्टेट्यून पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया नमस्कार